संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोना या पार्श्वभूमीवर चीनची कोणतीही वस्तू भारतीयाने घेऊ नये असे प्रतिपादन शाहूवाडी तालुका शिवसेनेचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी केलंय. मलकापूर येथील शहरामध्ये आयोजित केलेल्या चीनी वस्तूंच्या होळीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागातही ग्राहकांनी चीनीच्या वस्तू घेऊ नयेत, व्यापाऱ्यांनीही त्या विकू नयेत, स्वदेशी वस्तूंचा भारतीयांनी वापर करावा, त्यामुळे आपला देश आर्थिक सक्षम होईल. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मलकापूर नगर परिषदेच्या नगरसेविका माया पाटील, दिनकर लोहार, नगरसेविका शालन सोनावळे, बाजीराव गायकवाड, बापू सोनावणे आदी शिवसैनिक उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी रमेश डोंगरे, शाहूवाडी, कोल्हापूर.